नमस्कार, महाराष्ट्र केसरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि बातमी एक अशी आहे की या ठिकाणी जे शेतकरी आहेत विलास दामोदर बर्वे, त्या शेतकऱ्यांनी ते शेतकरी प्रॉपर सौंदड गावातले आहेत, पण त्यांनी एक शेतीला जोडधंदा म्हणून जो एक मासोड्यांचा धंदा आणि जो आपले शिंगाळ्याचा जो व्यवसाय हा त्यांचा जुना व्यवसाय आणि ते पारंपरिक व्यवसाय हे करतात. आता या ठिकाणी जो हा राका आणि पिपरीच्या मधामध्ये जो एक हा सराळ आहे, आपण मराठी भाषेमध्ये याला सराळ म्हणतो. बोडी तलाव जे आपण आहे, तलाव मोठा असतो, सराळ छोटा असतो. सराळ आणि त्याच्यानंतर जी बोडी असते ते एकच प्रकार असतं, त्यांचा थोडाफार बदल असतो त्याच्यामध्ये. तर ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत ते शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करतात मासेमारीचा. आणि जे आपले शिंगाळे आहेत ते जे ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात, शिंगाळ्याचे काळे काळे असतात, बाजारामध्ये विकलेला असतात. तर गोष्ट अशी झालेली आहे या ठिकाणी की एक दोन दिवसामध्ये जे वारं वावधान परिसरामध्ये आलं होतं, त्या वारं वावधानमध्ये या सराळाच्या म्हणजे या बोडीच्या वरतून जे विद्युत तारी गेलेल्या त्या या विद्युत तारी गेलेल्या आहेत, या विद्युत तारीचा एक तार तुटला आणि तो जिवंत तार या बोडीमध्ये पडला. बोडीमध्ये पडलेल्या जिवंत तारीमुळे या ठिकाणी जे शिंगाळ्याचे वेल होते ते शिंगाळ्याचे वेल खराब झाले आणि या ठिकाणी लाखो रुपयाच्या माशा होत्या, त्या माशा सुद्धा करंटने मेल्या. यामुळे या शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालं, त्यामध्ये त्यांना काहीतरी भरपाई नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी आहे. अजून या ठिकाणी जे यांचा जो परिवार आहे, हा पूर्ण परिवार या तलावामध्ये काम करत असतो. काम करत असतो म्हणजे असं की जेव्हा हे जे शेतकरी आहेत ह्या मासोळे जेव्हा काढतात किंवा इथे जे आपले शिंगाळे आहेत हे शिंगाळे जेव्हा काढतात तेव्हा यांना पाण्यामध्ये तासून तास राहावं लागते. अशा वेळेस हा वरून गेलेल्या ज्या तारी आहेत ह्या अजून तुटल्या तर पूर्ण परिवार या ठिकाणी या विद्युतच्या किंवा करंटच्या चपाट्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की वरून गेलेल्या ह्या तारी काढण्यात याव्या. काय इथे काय दुर्घटना झाली? आधी इथे शुक्रवारला रात्री कमी 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान जो पाऊस न वादळ आला त्याच्यामुळे नाही का हा लाईनीचा जो तार आहे, अच्छा, हा लाईनीचा तार तुटल्याने आमच्या हा तलावात पडला. करंट लागल्यामुळे मच्छी ना शिंगळ्याची एल खराब झाली आहे. अच्छा, किती रुपयाचा या ठिकाणी तुमचे जे मासोळ्या होते त्या किती रुपयाचं नुकसान झालं तुमचं? अंदाजन मासोळ्या आणि हा शिंगळ्याचा वेल धरून आमचा 75,000 ते 1,00,000 नुकसान झालेलं आहे. नुकसान झालेले. अच्छा, काय या ठिकाणी काय शासनाला काय म्हणायचं तुम्हाला? काय शासनाला हेच म्हणायचं आहे की हे खंब वगैरेची तपासणी करून बरोबर आहेत की नाही, किंवा हे ताळ वगैरे. आम्ही इथं सतत नेहमी पाण्यात राहतो ना, की पावसाळ्यामध्ये आमचा शिंगाळा असताना आम्ही शिंगाळे तोडत इथंच राहतो, तर हे तार वगैरे तुटल्याना मग आमच्या जीवाला धोका आहे असं आम्हाला शासनाकडून मागणी होती. तर शासनाला तुम्हाला म्हणायचं आहे की बाबा याची जे तुम्ही जिथून जे वायर गेले त्याची तपासणी करावी आणि समोर अशी दुर्घटना घडू नये याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावी असं तुमचं म्हणणं आहे. आणि तुमचं जो नुकसान झालंय त्यामध्ये शासनाकडे काय मागणी आहे की तुमचा भरपाई वगैरे तुमची मागणी आहे का? भरपाईची वगैरे हो जी, आमची आता हे तर भरपाईची मागणी आहे आमची शासनाकडून. अच्छा, शासनाचे जे जनप्रतिनिधी आहेत किंवा जे शासकीय अधिकारी आहेत त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण शेतकऱ्यांचं जीवन शेवटी या छोट्या मोठ्याच कामावर आहे. कारण की शासनाकडे आता कोणताही रोजगार राहिलेला नाही आहे. जे सत्तेमध्ये असलेले बीजेपी सरकार आहे ते त्यांनी जरी म्हटलं असेल की आम्ही 2 करोड रोजगार उपलब्ध करून देऊ, जे काय त्यांनी म्हटलं असेल, परंतु सध्या कोणतेही रोजगार उपलब्ध नाही आहेत. पूरे हिंदुस्तान में 4 लाख युवाओं को रोजगार मिला, ये लेबर ब्यूरो के सर्वे के डिटेल्स हैं, मेरे नहीं है, इनके आंकड़े हैं. हिंदुस्तान का युवा, हिंदुस्तान के युवा ने प्रधानमंत्री जी पे भरोसा किया था और हर भाषण में प्रधानमंत्री जी ने कहा था कि 2 करोड़ युवाओं को मैं हर साल रोजगार दूंगा. और सच्चाई है कि सिर्फ 4 लाख युवाओं को रोजगार मिला है. दूसरे तरीके से कहता हूं, जो काम चाइना 50,000 युवाओं को 24 घंटे में रोजगार देता है, उसी काम को आप लोग 400 युवाओं को 24 घंटे में काम देते हो. यह सच्चाई है इनके खोखलेपन की, यह सच्चाई है इनके शब्दों की. और जहां भी जाते हैं रोजगार की बात करते हैं, कभी कहते हैं पकौड़े बनाओ, कभी कहते हैं दुकान खोलो,
त्यामुळे जे काही शेतकरी आहेत त्यांचे जे मुलं बाळाचे ग्रॅज्युएशन झालेले आहेत ते मोठे शिक्षण शिकलेले आहेत तरी त्यांना शेवटी शेती उपयोगी किंवा शेतीवरच अवलंबून राहावं लागते आणि त्याच्या शेतीवर पोट भरत नसल्यामुळे त्यांना शेवटी हे असे छोटे मोठे व्यवसाय करून आपला पोट भरावा लागत आहे. तर 15/2018 ज्या वादळी वाऱ्यामुळे वीज म्हणजे पडली आणि त्या ठिकाणी तलावामध्ये जे मासोळ्या होत्या त्या मरण पावलेल्या आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी पंचनामा आम्ही सादर केलेला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या मासोळ्या मरण पावल्यामुळे त्या ज्या लाभार्थ्याचं फार मोठा नुकसान झालेलं आहे आणि त्याचा पंचनामा आम्ही तयार केलेला आहे आणि ते वरिष्ठांना आम्ही पाठवले. सर, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जो विद्युत जो तार गेला आहे तो विद्युत तार पाण्यामध्ये पडला चालू स्थितीमध्ये, त्यामुळे त्यांचा तो जे मासोळ्या आहेत आणि जे काही जे सिंगोळे आहेत त्याचा वेल पण ते खराब झालेलं असं त्यांचं म्हणणं आहे. 75,000 जवळपास त्यांचं नुकसान झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना शासनाकडून काय मिळू शकते आता, जे मदत आहे आर्थिक मदत काय मिळू शकते? हे नैसर्गिक आपत्तीमध्येच येतो, परंतु ते जे तार आहे म्हणजे एमएसईबीचे जे पडलेले तर ती त्यांच्या मार्फत आपण ती केस पाठवायला पाठवणार तर त्यांच्याकडून किंवा आमच्या जिल्हा आमच्या महसूल विभागामार्फत तर ठीक आहे तेही आम्ही प्रयत्न करू पाठवू त्यांना जेवढा काही आर्थिक सहाय्य जास्तीत जास्त मिळवून देता येईल आणि आपल्याकडून ते प्रयत्न करू. जो भी उनका नुकसान हुआ है उस नुकसान को लेकर वो एक आवेदन यहां ऑफिस में जमा कर देंगे. उनका जो भी गट क्रमांक है और जिस तरह की भी खेती कर रहे हैं अपने खेत में, ठीक है, उसकी जानकारी के साथ में आवेदन जमा करने के बाद उस पर प्रोसेस होगी. और अगर उस प्रोसेस में और इंक्वायरी में पता चला कि ये सब अगर तार टूटने की वजह से हुआ है तो आगे की प्रोसेस अगर उनका जो भी नुकसान हुआ अंदाजे कीमत उन्हें अदा की जाएगी.